जय शिवराय मित्रांनो, मराठवाड्याच्या धाराशिव जिल्ह्यातील एक अप्रतिम भुईकोट म्हणजे किल्ले परांडा। या किल्ल्यावर असणाऱ्या विविध लहान मोठ्या अप्रतिम तोफा हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे। या किल्ल्याच्या सर्व बाजूंनी बांधीव खंदक आहे। खंदकावर सध्या तयार केलेल्या पक्क्या पुलावरून आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो। पूर्वी वेळेप्रसंगी पूल काढून ठेवता येईल अशी सोय होती। गडाचे पहिले प्रवेशद्वार खूप भव्य आहे। प्रवेशद्वाराच्या वर सज्ज असून त्यात जंग्या आहेत। प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला तटबंदीच्या भिंतीत तीन हंस कोरलेली शीलपट्टी आणि त्याखाली व्याल पाहायला मिळतात। किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला नवीन लाकडी दारे बसवलेली आहेत। प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर अंधारा कमांडर बोळ लागतो, तो पार करून दुसरे प्रवेशद्वार लागते। यातून आत शिरल्यावर आपण चारही बाजूंनी तडबुरजांनी वेढलेल्या जागेत येतो। बुरजांमधून छोट्या छोट्या तोफा आपल्यावर नजर रोखून बसवलेल्या दिसतात। पहिल्या व दुसऱ्या दरवाजाच्या तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत। पुढे किल्ल्याचा तिसरा दरवाजा आहे। तटबंदीच्या आडोशाला पहारेकऱ्यांसाठी देवड्या बांधलेल्या दिसतात। देवड्यांच्या समोरच्या तटबंदीच्या बेसक्यातून वाट पुढे जाते, ती थेट आपल्याला महादेवाच्या मंदिरापाशी घेऊन जाते। या वाटेने जाताना आपल्याला दोन्ही बाजूला 40 फुटांची तटबंदी लागते। पुढे किल्ल्याचा चौथा भव्य महाकाय दरवाजा आहे। प्रवेशद्वाराची उंची जवळजवळ 40 ते 50 फूट आणि बाजूला असणाऱ्या बुरजांची उंची जवळपास 60 फूट भरेल। दरवाजावर एक पारसी शिलालेख आहे। चौथ्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर उजवीकडे 5वा दरवाजा आहे। त्यातून बाहेर पडल्यावर समोरच एक मोठी मशीद लागते। ती वास्तू सध्या बंद आहे। खरे पाहता ही मशीद म्हणजे पूर्वीचे मानकेश्वर मंदिर होते। आतमध्ये असणारे 36 दगडी खांब, त्याची रचना या गोष्टी ते मंदिर असल्याची साक्ष देतात। या मशिदीच्या समोर वजू करण्यासाठी तलाव आहे। मशीद पाहून समोर दिसणाऱ्या पायऱ्यांनी वर चढायला सुरुवात केली की आपण बुरजावरती पोचतो। तेथे एक पंचधातूची अप्रतिम तोफ आहे। तोफेच्या मागच्या बाजूला पाकळ्यासारखा आकार केलेला दिसतो। या 20 फुटी लांबीच्या तोफेचे नाव मलिके मैदान असे आहे। तोफेवरती अरबी भाषेतील लेख आहे। तोफेवर 2 छोट्या स्नेहाच्या मूर्तीसुद्धा आहेत। पुढे आपल्याला नगारखाना दिसतो। तो पाहून तटबंदीवर उतरून फांजीवरून चालायला सुरुवात केल्यावरती पुढच्या बुरजावर एक मोठी तोफ आहे। त्याच्यापुढे एक छोटी इमारत आहे, तो हवा महल असावा। पुढे बुरजावरती एक मोठी बांगडी तोफ आहे। तोफेचं तोंड मगरीच्या आकाराचे आहे। या तोफेला दोन्ही बाजूला कड्या आहेत। तोफ पाहून पुढे पायवाटेने आपण मंदिरापाशी येतो। मंदिरातून बाहेर पडल्यावर एक मोठी विहीर आहे। विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आणि कोनाडे आहेत। विहिरीच्या समोर एक इमारत आहे। त्या इमारतीच्या मागे हमामखाना आहे। हमामखान्यात अनेक सुंदर मूर्ती ठेवलेल्या आहेत। त्यात एक मुखी लिंग, 4 फूट उंचीची गणपतीची मूर्ती, 5 फण्याच्या नागदेवतेची मूर्ती, पार्श्वनाथाची मूर्ती, गद्देगड आणि वीरगड पाहायला मिळतात। हमामखाना पाहून बाहेर पडल्यावर समोरच दारूखान्याची इमारत आहे। त्यात तोफा आणि असंख्य तोफगोळे पडलेले दिसतात। गडावर अनेक चोरवाटा तसेच भुयारेसुद्धा आहेत। तसेच गडावरती पाणी साठवण्यासाठी अनेक ठिकाणी सोय केलेली आपल्याला दिसून येते। गडाच्या भिंतीवर कोरीव शिल्पे पाहायला मिळतात। आपण किल्ल्यात फिरताना तटबंदीत अनेक ठिकाणी देवळांचे दगड वापरलेले आपल्याला पाहावयास मिळतात। तर मित्रांनो, अशा ह्या सुंदर किल्ल्याला तुम्ही एकदा भेट द्या। या किल्ल्यावर जाण्यासाठी रेल्वेने जायचे असल्यास मुंबई सोलापूर मार्गावरील कुर्डुवाडी हे जवळचे स्टेशन आहे। कुर्डुवाडी ते परांडा अशी बससेवा दर अर्ध्या तासाला आहे। तर मुंबई लातूर महामार्गावरील बार्शी हे जवळचे स्टेशन आहे। सोलापूरहून बार्शी मार्गे परांड्याला याला बऱ्याच एसटी बसेस आहेत। पुण्याहूनसुद्धा भूमला जाणारी गाडी परांड्याला जाते। परांडा गावातच आपली जेवणाची, राहण्याची आणि पिण्याच्या पाण्याची सोय होते। तर मित्रांनो, या गडावरती गेल्यानंतर तुम्ही गडाचे पावित्र्य राखा, गड संवर्धनात जास्तीत जास्त मदत करा। आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।